शासनाला 1000 कोटी आणले असं बोलत होतं. दिसले का बाबा तुम्हाला हे चुका आहे काय काम झालं तिकडं दिसलंय कोणाला. हा ह्याला काय कामं करायची हे तुला माहिती. रणजीदादाने मला सांगितलं अरे भैया आपण लोकांसाठी आणि वयस्कर मतदारसाठी एक स्कीम आहे ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्याला तपासण्या केल्या कळे खर्च तुमच्याच करायला केलं साहेब हे सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माझ्या तालुक्यात कडलं वाटप झालं चांगलं. नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला बीडीओला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा सामान आणून सुद्धा सगळे तोडवलं त्या अपंग लोकांना कसलं साहित्य लावून दिलं त्या त्या स्थानिक आमदारांनी आपल्या सगळे विरोधी आमदार त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं. सगळ्या सुट्टीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल कोणासाठी आले ते गोड गरिबासाठी आले ते द्या अजून कोणी वाटत नाही कोण मध्ये कोण नाही आणि 1 लाख कुठे गेले मला हे समजत नाही.